नमस्कार विद्यार्थी मित्रों, अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं स्वागत करतो। यामध्ये आपण युनिट नंबर वन इलेक्ट्रिसिटी अँड कॅपॅसिटन्स हा टॉपिक स्टार्ट केला आहे। आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपॅसिटन्सबद्दल आपण माहिती घेतलेली आहे किंवा स्टडी केलेला आहे। ओके, कॅपॅसिटर म्हणजे काय, कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर म्हणजे काय, ओके, आणि त्याचे कॉम्बिनेशन्स कोणकोणते आहेत, सिरीज पॅरेलल, ह्याचा आपण स्टडी इन डिटेल केलेला आहे। आज आपण इलेक्ट्रिसिटी हा पॉईंट स्टार्ट करतोय। आता व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिसिटी? इलेक्ट्रिसिटी इज दी मोस्ट इम्पॉर्टंट ब्रँच इन फिजिक्स इन विच वी स्टडी अबाउट इलेक्ट्रिकल चार्ज। ज्या ब्रँचमध्ये आपण इलेक्ट्रिकल चार्ज, इलेक्ट्रिकल करंट किंवा व्होल्टेज यांचा स्टडी करतो, त्या ब्रँचला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रिसिटी। इलेक्ट्रिसिटी ब्रँचमध्ये फर्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे सेल। सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय सेल? सेल इज अ डिवाइस, सेल इज अ इलेक्ट्रिकल डिवाइस विच इज यूज्ड टू प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट। ओके, सेल हे असे एक डिवाइस आहे ज्याच्या थ्रू आपल्याला काय मिळतो, इलेक्ट्रिकल करंट मिळतो। याचे प्रॉपर डेफिनेशन काय बघा, सेल इज अ डिवाइस विच इज यूज्ड टू जनरेट एन इलेक्ट्रिसिटी। ओके, सेल इज अ डिवाइस विच इज यूज्ड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी। सेल इज अ सिंगल इलेक्ट्रिकल एनर्जी सोर्स विच यूजेस केमिकल रिएक्शन्स टू प्रोड्यूस करंट। आता हा जो सेल आहे तो सेल काय असणार आहे, एक सिंगल इलेक्ट्रिकल एनर्जी सोर्स आहे ज्याच्या थ्रू काय होतं, केमिकल रिएक्शन होते, आणि ड्यू टू दॅट केमिकल रिएक्शन इलेक्ट्रिक करंट काय होतो, प्रोड्यूस होतो। आता बेसिक सेलचं जे काही डायग्राम आहे ते आपण यामध्ये दाखवलेलं बघा। आता या डायग्राम थ्रू आपण समजून घेऊया सेल कसं असतं। ओके, तर सेल कन्सिस्ट ऑफ ए इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, म्हणजे हा जो बिकर आहे या बिकरमध्ये काय, एक लिक्विड आहे बघा, त्या लिक्विडलाच आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोलाइट लिक्विड। त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रोड आहे ज्याला आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणायचं आहे, दुसरा एक इलेक्ट्रोड आहे ज्याला आपण काय म्हणणार आहोत, निगेटिव्ह इलेक्ट्रोड। असे दोन इलेक्ट्रोड्स, पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज, आपण इलेक्ट्रोलाइट सोल्यूशनमध्ये इन्सर्ट केलेला आहे। आणि या अरेंजमेंटला आपण काय म्हणणार आहोत, सेल, याला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोलाइट सेल। आणि या दोन इलेक्ट्रोडच्या अॅक्रॉस आपण काय जोडतो आहे, सर्किट कनेक्शन केलेलं आहे। ओके, वायर थ्रू सर्किट कनेक्शन केलेलं आहे, यालाच आपण काय म्हणणार आहोत, सेल। सेल हा स्वतः इलेक्ट्रिकल करंट प्रोड्यूस करतो, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो। पण या सेलच्या आतमध्ये देखील एक रेझिस्टन्स असतो, कॉन्स्टंट रेझिस्टन्स, ज्याला आपण काय म्हणतो, इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल। इथं काय म्हटलेलं आहे बघा, सेल हॅव अन इंटरनल रेझिस्टन्स स्मॉल आर विच इज मेजर्ड इन ओहम। म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये एक्सटर्नल रेझिस्टन्स असतो तो माहिती आहे आपल्याला, कॅपिटल आर, पण सेलच्या आतमध्ये देखील एक कॉन्स्टंट रेझिस्टन्स असतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, इंटरनल रेझिस्टन्स। कोणता पण सेल घ्या, त्यामध्ये काय असतो, एक स्मॉल रेझिस्टन्स असतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, इंटरनल रेझिस्टन्स। ओके, आता या डायग्राममध्ये बघा, या डायग्राममध्ये हा जो पार्ट आहे हा कम्प्लीट पार्ट, हा म्हणजेच काय असणार आहे, सेल। हा काय, सेल आहे। आता या सेलमध्ये बघा, इथं हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, आणि हा काय असणार आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड। ओके, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड। आणि याच्या आतमध्ये, या सेलच्या आतमध्ये एक स्मॉल रेझिस्टन्स आहे बघा हा, याला आपण काय म्हणणार आहोत, इंटरनल रेझिस्टन्स। आणि या सेलच्या अक्रॉस, म्हणजे इकडून बघा, असा पॉझिटिव्ह आणि इकडून काय येणार आहे, निगेटिव्ह, असं आपण काय जोडलेला आहे, एक की जोडलेला आहे बघा, शंट की आणि इथं काय जोडलेला, हा रेझिस्टन्स। हा जो रेझिस्टन्स आहे तो काय असणार आहे, हा एक्सटर्नल रेझिस्टन्स असणार आहे। हा काय असणार आहे, एक्सटर्नल रेझिस्टन्स। आणि करंट जो काय प्रोड्यूस होणार आहे तो मेजर करण्यासाठी आपण काय जोडलेला आहे, ॲमीटर। आणि जे व्होल्टेज असणार ते व्होल्टेज मेजर करण्यासाठी इथं काय आपण काय जोडलेला आहे, व्होल्टेज। ओके, हे इलेक्ट्रॉनिक सर्किट डायग्राम आहे, समजतंय? यामध्ये हा जो काय शेडेड पार्ट आहे, शेडेड पार्ट, हा शेडेड पार्ट म्हणजेच काय असणार आहे, सेल। ओके, आणि या सेलच्या अक्रॉस आपण काय जोडलेलं आहे बाळांनो, एक तर व्होल्टेज जोडलेला आहे, त्याच्याबरोबर से इथं काय जोडलेलं आहे, की जोडलेलं आहे, एक रेझिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि एक ॲमीटर कनेक्ट केलेला आहे। ओके, हे सगळं आपण जर का इग्नोर केलं तर हा जो शेडेड पार्ट असणार आहे तो म्हणजेच काय असणार बाळांनो, फक्त सेल असणार आहे, ज्यामध्ये काय असणार आहे, एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड, आणि त्याच्या आतमध्ये एक असणारा रेझिस्टन्स, त्याला आपण काय म्हणणार आहोत, इंटरनल रेझिस्टन्स। ओके, समजतंय? आता सेल, आता सेलची डायग्राम आपण बघितलेला आहे, पण सेलचा सिम्बॉल कसा असणार आहे? ओके, सिम्बॉल ऑफ इलेक्ट्रिकल सेल इज ॲज शोन इन फिगर बिलो। आता खालच्या डायग्राममध्ये मी सेलचा सिम्बॉल दाखवणार आहे, जो की इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपण बऱ्यापैकी यूज करतो। आणि तो सेल जो असतो ॲक्च्युली दिसायला कसा असतो ते पण मी डायग्राम दाखवणार आहे बघा। तर या डायग्राममध्ये दाखवलेला आहे, इथं हा जो पार्ट आहे ना, इथं बघा, ओके, हा म्हणजेच काय असणार आहे, सिम्बॉल ऑफ सेल।
हा सेलचा सिंबल आहे आणि हा जो आहे तो काय असणार आहे बॅटरीचा सिंबल आहे. सो व्हाट इज द डिफरन्स बिटवीन सेल अँड बॅटरी. इथे डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बघा, हे आपण असं बघतो ना, याला आपण काय म्हणणार आहोत सेल, याला आपण काय म्हणतो सेल, आणि याला काय म्हणणार आपण बॅटरी. हे काय असणार आहे बघा 9 व्होल्ट बॅटरी ना, 9 व्होल्ट बॅटरी. आपल्या घड्याळाच्या घड्याळामध्ये पण सेल असतं बघा, ओके. तर ते जे सेल आहे ते काय असणार आहे 1.2 व्होल्ट 1.5 व्होल्ट असतं इथं, ओके. याला आपण सेल म्हणायचं आहे, याला काय म्हणणार आपण बॅटरी म्हणायचं आहे, ओके. सेलचं सिम्बॉल कसं असणार आहे, हा असा एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन आणि एक निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, याला आपण काय म्हणणार आहोत सेल. आणि बॅटरी कशाला म्हणायची आहे, तर असे बरेच सेल्स सिरीजमध्ये आपण जर काय कनेक्ट केलो, म्हणजे कसं बघा इथं दाखवलेलं आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, परत निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह, असं जर आपण सिरीजमध्ये एकमेकाला सेल जर का आपण कनेक्ट केलो तर इथं काय होणार तयार बॅटरी, ओके. असं जर कनेक्शन असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, असा जर सिम्बॉल असेल तर त्याला आपण काय म्हणतो बॅटरी, आणि याला आपण काय म्हणणार आहोत सेल, ओके. दिस इज अ सेल, सिम्बॉल ऑफ सेल. द नेक्स्ट पॉईंट इज EMF ऑफ सेल. EMF मीन्स वॉट, EMFचं लॉन्ग फॉर्म काय असणार आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय बाळांनो, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल, ओके. बॅटरीचं आपण काय बघतो, बॅटरीचं आपण काय मेजर करतो व्होल्टेज, पण सेलचं आपण काय मेजर करणार आहोत EMF. सेलचं व्होल्टेज म्हणायचं नाही, सेलला आपण काय म्हणतो EMF. स्मॉल व्होल्टेजला आपण काय म्हणणार आहोत बाळांनो EMF, EMF ऑफ सेल. EMF किंवा व्होल्टेज किंवा पोटेन्शियल तिघांचंही मिनिंग सेम असणार आहे, तिघांचंही युनिट सेम असणार आहे व्होल्ट, ओके. तर समजून घेऊ आपण EMF कशाला म्हणायचं आहे. सो इथे लिहिलेलं आहे बघा डेफिनेशन, EMF मीन्स व्हॉट, द एनर्जी सप्लाइड बाय अ सेल टू सर्क्युलेट युनिट चार्ज वन्स राउंड द कम्प्लीट सर्किट इज कॉल्ड EMF ऑफ द सेल. आता त्या इलेक्ट्रोलाइट सोल्यूशनमध्ये काय असणार आहेत, चार्जेस असणार आहेत, ओके. आता तो जो चार्ज आहे, एक सिंगल चार्ज, युनिट चार्ज म्हणतो आपण त्याला, तो युनिट चार्ज हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड थ्रू निगेटिव्ह इलेक्ट्रोड असा तो मूव होणार आहे, किंवा आपण म्हणूया तो चार्ज इलेक्ट्रॉन असेल तर तो कसा मूव होणार आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड असा तो एक कम्प्लीट सायकल, एक कम्प्लीट सर्किट पूर्ण करण्यासाठी त्याला जी काही एनर्जी मिळते, दॅट एनर्जी इज नथिंग बट इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. समजतंय, म्हणजे इलेक्ट्रोड जो असतो निगेटिव्ह इलेक्ट्रोड, ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहेत निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, निगेटिव्ह चार्जेस असणार आहेत, त्या चार्जला एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीमुळे तो चार्ज काय होतो, सर्क्युलेट होतो एन्टायर सर्किट, ओके. आणि तो चार्ज सर्क्युलेट होण्यासाठी त्याला जी काय एनर्जी मिळते ती एनर्जी म्हणजेच काय असणार आहे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF, ओके. आता इथे लिहिलेलं आहे बघा, इले EMFचा शॉर्ट फॉर्म, म्हणजे EMF हा शॉर्ट फॉर्म आहे ॲक्च्युली, याचा लॉंग फॉर्म काय असणार आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आता इथं फोर्स आहे, म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय बघा, हा फोर्स नाही आहे, इट इज नॉट ए फोर्स, ओके. इथं काय म्हटलं बघा, इट इज नॉट ए फोर्स बट रिप्रेझेंट्स एनर्जी स्पेंड पर युनिट चार्ज. हा तो फोर्स नाही आहे, पण तो काय करतो, एनर्जी स्पेंड करतो ऑन अ युनिट चार्ज, ओके. आता या डायग्राममध्ये किंवा यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे पुढं, देअरफोर EMF इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज मूड. काय म्हटलेलं आहे बघा, EMF इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज मूव. हा फॉर्म्युला आला कुठून, ओके, या आधीच्या टॉपिकमध्ये आपण बघितलेला आहे, ओके. काय बघितलेलं आहे, तर काय म्हणतो आपण, तर व्होल्टेज इज नथिंग बट व्हॉट, वर्क डन पर युनिट चार्ज. एखाद्या युनिट चार्जवरती आपण वर्क डन केलं तर तिथं काय होणार आहे, व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे. जितकं जास्त वर्क कराल तितकं काय होईल, व्होल्टेज जास्त असणार आहे. मी तर आपण व्होल्टेजच्या बदला आपण काय यूज केलेलं आहे, EMF. EMF इज इक्वल टू काय येणार आहे, वर्क डन अपॉन चार्ज मूड. समजतंय, अँड दॅट वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी, दॅट्स वाय दॅट वर्क डन इज नथिंग बट एनर्जी. सो एनर्जी इज इक्वल एनर्जी अपॉन चार्ज, हा फॉर्म्युला आला, ओके. समजतंय, आता हा जो फॉर्म्युला आहे तो सिम्बॉलिकली लिहायचा आहे, EMF इज इक्वल टू वर्क डन मीन्स वॉट, W अपॉन क्यू, क्यू मीन्स काय असणार आहे चार्ज, आणि इथं काय असणार आहे एनर्जी E अपॉन क्यू, हा फॉर्म्युला असणार आहे, ओके, EMFचा. आता जो EMF आहे, EMF इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. आता हे कधी असणार आहे, ओके, म्हणजे सेलमध्ये जे काही EMF असणार आहे ते EMF हे याची व्हॅल्यू, याची मॅग्नेट्यूड ही पोटेन्शियल डिफरन्स एवढी असते, हे कधी असणार आहे, तर इथं म्हटलेलं बघा, द टर्मिनल्स ऑफ द सेल व्हेन नो करंट फ्लोज थ्रू इट. सेल जर का आपण इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये कनेक्ट केलेलं नसेल तर सेलच्या आतमध्ये जो काही EMF असणार आहे तो EMF आणि सेलच्या दोन इलेक्ट्रोडच्या अक्रॉस जे काय पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे ते पोटेन्शियल डिफरन्स हे दोन्ही कसं असतं, इक्वल असतं. जेव्हा आपण सर्किटमध्ये सेल कनेक्ट करू, बॅटरी ऑन करू, स्विच ऑन करू, तेव्हा काय होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स चेंज होणार आहे, EMF चेंज होणार आहे. पण
जेव्हा त्या सेल थ्रू करंट पास होत नाही तेव्हा त्या सेलमध्ये असणारं EMF आणि सेलच्या अक्रॉस असणारा पोटेन्शियल डिफरन्स हे दोन्ही काय असतात इक्वल असतात. ओके समजतंय. पुढे जाऊया सोर्स ऑफ EMF. आता EMF आपल्याला कुठून मिळतो, असे कोणते डिवाइस आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला काय मिळेल EMF मिळतो. तर आपण एक डिवाइस बघितलेलं बाळून त्याला आपण काय म्हणतो सेल. सेल काय हा एक डिवाइस आहे ज्याच्या थ्रू आपल्याला काय मिळतं EMF मिळतं. समजतंय. असे आणखीन बरेच सोर्सेस आहेत बघूया आपण वन बाय वन. एक म्हणजे सेल, दुसरं काय असणार बॅटरी. ओके बॅटरी थ्रू आपल्याला काय मिळतो EMF मिळतो. त्याचबरोबर सोलार सेल आहे, परत व्होल्टेक सेल आहे, जनरेटर आहे, थर्मोकपल आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, हे असे काही डिव्हायसेस आहेत ज्याच्या थ्रू आपल्याला काय मिळतं EMF मिळतो. ओके दीज आर दी सोर्सेस ऑफ EMF. नेक्स्ट पॉईंट इज युनिट, युनिट ऑफ EMF. आता EMFचं युनिट काय असणार आहे, मी आधी सांगितलेलं आहे EMF इज नथिंग बट पोटेन्शियल ऑर व्होल्टेज. मग पोटेन्शियलचं किंवा व्होल्टेजचं जे युनिट आहे तेच काय असणार आहे EMFचं युनिट, दॅट इज व्होल्ट. व्होल्ट इज द युनिट ऑफ EMF. नेक्स्ट पॉईंट इज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ सेल. ओके या आधीच आपण डिस्कस केलेलं आहे सेलच्या आतमध्ये एक स्मॉल रेझिस्टन्स असतो आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ सेल. आता यामध्ये बघा इंटरनल रेझिस्टन्सची काय डेफिनेशन आहे. इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ सेल इज द रेझिस्टन्स विच इज प्रेझेंट विदिन द सेल, विदिन द सेल दॅट अपोजेस द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट वेन कनेक्टेड टू सर्किट, दस इज कॉज व्होल्टेज ड्रॉप वेन करंट फ्लोज थ्रू इट. ओके आता इंटरनल रेझिस्टन्स हा कुठे असणार आहे, हा टोटली इनसाइड द सेल असणार आहे. सेलच्या आतमध्ये हा इंटरनल रेझिस्टन्स असणार आहे जो काय करतो बाळानो, जो काय करतो करंटला अपोज करतो, फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंटला काय करतोय अपोज करतोय आणि त्याच्यामुळे काय होतं इथं व्होल्टेजचं काय होतं बाळानो ड्रॉप होतं, व्होल्टेज ड्रॉप होतं. ओके समजतंय. म्हणजे EMF जे आपल्याला आउटपुट मिळायला पाहिजे होतं ते आउटपुट EMF मिळत नाही आपल्याला. काय मिळत नाही, कारण सेलच्या आतमध्ये काय असतो एक स्मॉल रेझिस्टन्स असतो आणि तो स्मॉल रेझिस्टन्स काय करतो इलेक्ट्रिक करंटला अपोज करतो आणि त्यामुळे आपल्याला आउटपुट व्होल्टेज जे असतं ते काय मिळतं थोडंसं कमी मिळतं, त्यालाच आपण काय म्हणतोय व्होल्टेज ड्रॉप वेन करंट फ्लोज थ्रू इट. ओके आता इथं बघा काय म्हटलंय पुढं, कन्सिडर द एक्सटर्नल रेझिस्टन्स आर इज कनेक्टेड अक्रॉस द सेल ॲज शोन इन फिगर. आता डायग्रॅममध्ये बघा एक सेल दाखवलेला आहे, डॉटेड लाईनमध्ये जी काय ना ही डॉटेड लाईन, त्यामध्ये हा जो काय असणार आहे एक सेल आहे बघा. या सेलच्या आतमध्ये बघा हा काय असणार आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड, हा काय असणार आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड आणि हा काय आहे त्या सेलमध्ये असणारा स्मॉल रेझिस्टन्स ज्याला आपण काय म्हणणार आहोत इंटरनल रेझिस्टन्स. आणि या सेलच्या अक्रॉस आपण काय जोडलेला आहे एक्सटर्नल रेझिस्टन्स, त्याला आपण काय म्हणणार आहोत कॅपिटल आर. ओके हा रेझिस्टन्स जितका जास्त तितका काय होणार आहे करंट कमी पास होणार आहे या सर्किटमधून. ओके रेझिस्टन्स कमी करंट जास्त असणार आहे. ओके हे इलेक्ट्रॉनिक सर्किट समजून घ्या. आता यामध्ये जे काय आपण सिम्बॉल मेन्शन केलेलं ते जरा इथे लिहिलेलं आहे बघा. लेट ई मीन्स व्हॉट, ए मीन्स EMF ऑफ सेल, कॅपिटल आर इज दी, सॉरी इथे मिस्टेक झालेलं आहे बघा, स्मॉल आर पाहिजे आहे, स्मॉल आर इज दी इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल, व्ही इज दी टर्मिनल पोटेन्शियल, व्ही काय असणार आहे टर्मिनल पोटेन्शियल आणि व्ही आर काय असणार आहे, व्ही आर इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी इंटरनल रेझिस्टन्स ऑफ अ सेल. समजतंय काय बघा, व्होल्टेज व्ही काय आहे, व्ही म्हणजेच काय पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी सेल आणि व्ही आर काय, व्ही आर इज द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द सेल. समजतंय. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, द टोटल एनर्जी सप्लाइड बाय द सेल इन सर्क्युलेटिंग चार्ज क्यू राउंड द सर्किट इज इक्वल टू सम ऑफ एनर्जी स्पेंड इन ओवरकमिंग एक्सटर्नल रेझिस्टन्स आर अँड ओवरकमिंग इंटरनल रेझिस्टन्स स्मॉल आर. ओके इथं काय म्हटलेलं आहे, तर हा जो सेल आहे या सेलमध्ये असणारा जो काय इंटरनल रेझिस्टन्स आहे तो हा स्मॉल आर आणि त्या सेलच्या अक्रॉस कनेक्ट केलेला हा एक्सटर्नल रेझिस्टन्स कॅपिटल आर. आता चार्ज जो असणार आहे, चार्ज हा जो चार्ज आहे तो चार्ज काय होणार आहे बाळानो सर्क्युलेट होणार आहे एंटायर सर्किटमध्ये. ओके या सर्किटमध्ये तो चार्ज काय होणार आहे सर्क्युलेट होणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट पास होणार आहे बरोबर का. आता चार्ज सर्क्युलेट होण्यासाठी त्या चार्जवरती काय असणार आहे एनर्जी असणार आहे, त्याला एनर्जी लागणार आहे अँड दॅट एनर्जी इज नथिंग बट टोटल एनर्जी. ओके अँड दॅट टोटल एनर्जी जी असणार आहे दॅट टोटल एनर्जी नथिंग बट एनर्जी ओव्हरकमिंग द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ द चार्ज and the energy required to overcoming the
एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ द चार्ज. ओके इथं काय म्हटलंय बघा, अकॉर्डिंग टू द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी स्पेंड इज नथिंग बट एनर्जी स्पेंड इन ओवरकमिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स प्लस एनर्जी स्पेंड इन टू ओवरकमिंग इंटरनल रेजिस्टन्स. इलेक्ट्रिक चार्जला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह मूव होण्यासाठी जी एनर्जी रिक्वायर्ड आहे त्यालाच आपण काय म्हणतो, टोटल एनर्जी. आणि ती टोटल एनर्जी इज नथिंग बट काय असणार आहे, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, हा जो चार्ज आहे हा चार्ज निगेटिव्हपासून असा मूव होणार आहे त्यासाठी हा या चार्जला या स्मॉल रेजिस्टन्सपासून पास करावा लागेल. मग या स्मॉल इंटरनल रेजिस्टन्सपासून आपल्याला जर का हा चार्ज ओव्हरकम करायचा असेल तर याला काहीतरी एनर्जी लागणार आहे, दॅट एनर्जी इज नथिंग बट दिस. ओके आणि पुढे हा चार्ज इथं आला इथून असं तो काय होईल बघा, हा चार्ज आपल्याला काय करावा लागेल, या एक्सटर्नल रेजिस्टन्सपासून पण ओव्हरकम करायला पाहिजे. त्यामुळं इथं पण आपल्याला काय करावं लागेल, एनर्जी स्पेंड करावं लागेल, ज्यामुळे काय होईल हा चार्ज या रेजिस्टन्स एक्सटर्नल रेजिस्टन्स थ्रू काय होईल पास होऊन पुढे जाईल. म्हणजे इथं या दोन एनर्जीची बेरीज म्हणजेच काय असणार आहे, टोटल एनर्जी. हेच आपण पुढे मॅथमॅटिकली यायचं आहे. आता टोटल एनर्जी दॅट इज नथिंग बट वॉट, क्यू इन टू ए, आणि एनर्जी स्पेंड इन ओव्हरकमिंग एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे, क्यू इन टू व्ही प्लस वॉट, क्यू इन टू व्ही आर, एनर्जी स्पेंड टू ओव्हरकमिंग द इंटरनल रेजिस्टन्स. समजतंय इथं काय असणार आहे बाळांनो, हा असणार आहे एनर्जी रिक्वायर्ड टू ओव्हरकम एक्सटर्नल रेजिस्टन्स, आणि क्यू व्ही आर काय असणार आहे, एनर्जी स्पेंड टू ओव्हरकम इंटरनल रेजिस्टन्स, आणि क्यू ई काय आहे, टोटल एनर्जी स्पेंड. ओके आता इथं हा जो क्यू आहे, हे क्यू आपण जर कॉमन घेतलं तर हा क्यू का होईल, कॅन्सल होईल, राहील का आपल्याला काय मिळणार आहे, ए इज इक्वल टू व्ही प्लस आर, कॉल्ड इक्वेशन नंबर वन. याला आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन नंबर वन. कॅपिटल ए काय असणार बनवून, दॅट ई इज नथिंग बट ई एम एफ इन द सेल, इथं काय असणार आहे, व्ही पोटेन्शियल अक्रॉस दी एक्सटर्नल रेजिस्टन्स आर, आणि व्ही आर काय असणार आहे, पोटेन्शियल अक्रॉस दी इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर. ओके सो नेक्स्ट, बाय युझिंग ओहम्स लॉ. आता ओहम्स लॉ काय आहे हे आपल्याला माहीत आहे. ओहम्स लॉ काय आहे बाळांनो, व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रिक करंट. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल काढून इक्वल साईन काय होईल, एक कॉन्स्टंट ॲड होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. मग फॉर्म्युला काय येणार आहे, व्ही इज इक्वल टू आय आर, हा फॉर्म्युला असणार आहे बघा, व्होल्टेज इज इक्वल टू आय इन टू आर, हा बेसिक फॉर्म्युला आहे. आणि इंटरनल रेजिस्टन्ससाठी काय असणार बाळांनो, व्ही आर, व्ही सफिक्सला आर, व्होल्टेज अक्रॉस दी इंटरनल रेजिस्टन्स, तेव्हा काय येणार आहे बाळांनो फॉर्म्युला, आय इन टू स्मॉल आर. इथं काय आहे, एक्सटर्नल रेजिस्टन्स कॅपिटल आर, इथं काय असणार आहे, इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर, हे दोन फॉर्म्युले असणार आहेत अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ. ओके या दोन ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूज आपण इक्वेशन नंबर वनमध्ये पुट करायचे आहेत. ओके सो नेक्स्ट, युझिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन वन वी गेट, आता इक्वेशन वन परत लिहायचं मग. ओके काय येईल बघा, मग इज इक्वल टू ते व्हीच्या ठिकाणी काय पुट केलेलं आहे, आय आर, आणि व्ही आरच्या ठिकाणी काय पुट केलेलं आहे, आय इन टू स्मॉल आर. सो इज इक्वल टू आय आर प्लस आय इन टू स्मॉल आर, इथं आपण आय कॉमन घेतलो तर काय मिळेल, इज इक्वल टू आय इन टू कॅपिटल आर प्लस स्मॉल आर, वेअर ई इज दी ए एम एफ ऑफ द सेल, आय इज दी करंट प्रोड्युस्ड ड्यू टू सेल, आर इज दी एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ द सेल, ऑफ द सेल म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणूया, एक्सटर्नल रेजिस्टन्स इन द सर्किट, अँड स्मॉल आर इज दी इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. ओके थँक्यू.